आज सुमारे 10 वाजताचं सुमारे 11 वाजताचं सुमारे न्यूज आली, फोन आला मला एक कार्यकर्त्याचा की आम्ही गौमांस इथे पकडलं आहे आणि आम्हाला जीवाचा धोका आहे कारण काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. आणि मी इथे येऊन बघितलं तर खरंच नरेश नेळे नावाचे जो आसम आहे त्याच्यावर हल्ला झालेला. पोलिसांनी अजून ते हल्लाखोराला पकडू शकली नाही आहे. हा एक पोलिसकडून मला असं वाटतं का थोडंसं जे सक्तीची कारवाई आली पाहिजे ते झाली नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं अशांतता इथे पसरली आहे. गौमांसचा प्रश्न होता, FIR करायची आहे, ड्रायव्हरला फक्त पकडून त्याच्यावर FIR करून हे प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत हे हत्या कुठे झाली, गेल्या वेळीला नाशिकला झालेली, यावेळी कुठे झाली ते पकडून त्याचा रूटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा शहर शांत होणार नाही. हमलाखोराला पकडून त्यांच्यावर सगळेच धारा लावून कडक ते कडक सजा व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी ते तात्पर्यतेने केलं पाहिजे असं मला वाटतं. पण वारंवार ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये अशा गोष्टी घडत आहे, कुठेतरी असं वाटतं का पोलीस प्रशासन कमी पडत आहे? हो, मी तसं सांगू शकते की पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते कारण हा गाडी पकडायचं काम पोलीसचं आहे. ते जर आमचे कार्यकर्त्याला पकडावं लागते तर पोलीस काय करते, झोपते का? मग पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. नागरिकांनी शांत राहावं, माझं आव्हान तसंच आहे, शहर शांत राहावं, शहरात कुठले तरी असं धार्मिक तेढ निर्माण होऊ नये आणि सगळ्याच धर्माचे लोकांनी शांतता पाळावी असं माझं आव्हान आहे. काही लोक इथे जमले आहे, नारेबाजी करत आहे आणि ज्यांनी श्रीरामचा झंडा फाडला आणि त्याला परत अजनीचे खाली फेकलं ते व्हायला नाही पाहिजे आणि तसं करणाऱ्याला कडक सजा द्या जेणेकरून दुसरींदा हे होणार नाही आणि शहरात शांतता राहणार. नयानगरमध्ये गोमांस बाबतची बातमी होती, त्या बातमीवरनं पोलिसांनी कारवाई करून 4 गाड्या आणि 3 इसम यांना अटक केलेली आहे. FIR रजिस्टर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची तोंडी तक्रार प्राप्त झालेली आहे, तशी लेखी तक्रार नोंदून पुढची अटकेची कारवाई पण आपण करत आहोत. सध्या पूर्ण शांतता आहे, सर्वांनी या बाबतीत आम्हाला कॉपरेट केलेलं आहे आणि मीरा भाईंदरच्या नागरिकांना माझं आव्हान राहील की आपण शांतता ठेवावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा जे फसवे मेसेजेस असतात, व्हिडिओज असतात, तर अशा मेसेजेसवर याच्यावर फॉरवर्ड करू नये किंवा विश्वास ठेवू नये.